नमस्कार विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयामध्ये असणारा पाचवा घटक हरित ऊर्जेच्या दिशेने त्यामध्ये मुद्दा किंवा उपघटक सौर ऊर्जेवर आधारित केंद्र हा उपघटक आपण पाहणार आहोत. त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण सौर विद्युत घट याविषयी माहिती पाहिली आहे. या व्हिडिओमध्ये आपण सौर औष्णिक विद्युत केंद्र हा मुद्दा पाहणार आहोत. त्यामध्ये कोळसा, पवन ऊर्जा यांद्वारे उष्णता ऊर्जा निर्माण करून त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्माण करता येते आणि विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी सूर्यप्रकाशापासून औष्णिक ऊर्जा वापरून सुद्धा विद्युत निर्मिती करता येते. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूया सौर औष्णिक विद्युत केंद्रातील विविध टप्पे. या ठिकाणी सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक असतात. त्यानंतर दुसरा टप्पा आहे एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषण्यासाठी शोषक असतो. त्यानंतर पुढे वाफेवर चालणारे टर्बाईन आणि नंतर त्याला विद्युत जनित्र जोडलं असतं आणि पुढे त्या ठिकाणी विद्युत ऊर्जेची निर्मिती होत असते. त्यानंतर यामध्ये सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा. आता या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी काय काय दिले बा, तर सौर ऊर्जा, त्यानंतर या ठिकाणी सौर परावर्तक, या ठिकाणी पाण्याची वाफ, टर्बाईन, पुढे जनित्र संघनन, कुलिंग टॉवर, पंप अशी ती रचना आहे. यामध्ये प्रथमदा हा सौर परावर्तक या ठिकाणी दिला का, यामध्ये काय होतं की सौर ऊर्जेद्वारे सूर्याचा प्रकाश या परावर्तकावर पडतो. परावर्तकावर प्रकाश पडल्यानंतर तो परावर्तित होतो आणि या मनोऱ्यावर असणारा जो काही पाण्याचा प्रवाह आहे तो किंवा हा शोषक आहे, त्या शोषकावर तो प्रकाश पडतो. त्या ठिकाणी उष्णता ऊर्जा निर्माण होते आणि त्या ठिकाणी या पाण्याचं रूपांतर पुढे वाफेमध्ये होतं आणि या आकृतीमध्ये आपण पाहिल्यानंतर याद्वारे इथे वाफेचं रूपांतर होतं आणि पुढे टर्बाईन जोडलं असतं. पुढे टर्बाईनद्वारे जनित्र फिरलं जातं आणि त्या ठिकाणी विद्युत ऊर्जेची निर्मिती होत असते. त्यानंतर जगात विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे ऊर्जा स्रोत, आता त्यामध्ये जगात विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणते स्रोत वापरतात, तर पाण्यामध्ये कोळसा, नैसर्गिक वायू, त्यानंतर जलविद्युत, अणुऊर्जा, पेट्रोलियम, नूतनीकरणीय स्रोत हे सर्व स्रोत वापरले जातात. आता जगामध्ये यांचं वापराचं प्रमाण किती आहे आणि भारतामध्ये त्याचं वापराचं प्रमाण किती आहे याचा तुलनात्मक अभ्यास आपण करूया. यामध्ये कोळसा प्रथमता स्रोत कोळसा पाहूया. त्यामध्ये जागतिक वापराचं प्रमाण 41% आणि भारतीय वापराचं प्रमाण 7%. त्यानंतर नैसर्गिक वायू, याचं जगामध्ये वापराचं प्रमाण आहे 22% आणि भारतामध्ये 8%. त्यानंतर जलविद्युत, यामध्ये जगामध्ये 16% आणि भारतामध्ये 14%. त्यानंतर अणुऊर्जा, जगामध्ये वापराचं प्रमाण 11% आणि भारतामध्ये 2%. त्यानंतर पेट्रोलियम 4% आणि 0.3%. आणि शेवटचा नूतनीकरणीय स्रोत पवन विद्युत ऊर्जा किंवा सौर विद्युत, याचं वापराचं प्रमाण जगामध्ये 6% आणि भारतीय प्रमाण 15.7%. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आज आपण सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र त्यामध्ये असणारा सौर औष्णिक विद्युत केंद्र हा मुद्दा अभ्यासलेला आहे. धन्यवाद.